महापुरामध्ये अनेक पूरग्रस्तांचे नुकसान झाले आहे। अनेकांची घरे जमीनदोस्त झाले असून अनेकांना सध्या भाडोत्री घरात वास्तव्य करून राहावे लागत आहे। यामुळे आर्थिक चणचण सुद्धा अनेक नागरिकांना भासत आहे। या संदर्भात घरे कोसळलेल्या पूरग्रस्तांनी सरकारकडे घरे कोसळल्याने आर्थिक मदत करून देण्याची मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले आहेत। थोडे नुकसान भरपाई पण नाही, भाडं तरी द्यावं अशी विनंती करतो त्यांच्याकडे। आणि पाहिजे तर येऊन बघून जाऊन द्या, आमची घरं कशी पडलेत काय पडलेत, कोणी काही बघायला तयार पण नाही। कुठला गाव? पुजावर गेले एक वर्ष झालं घर पडून, आणि त्यांनी लक्ष दिनार, सगळीकडे जाऊन जाऊन आलो आम्ही तरी पण ऐकिनार, शेवट आता इकडे यायची पाळी आली। तरी एवढं आम्ही आल्यासारखं आमचं सगळी कामं व्यवस्थित करून द्यावी आमची एवढी विनंती। भाडं तरी द्यावं, आता राहायला घर नाही आहे सध्या, घरामध्ये काय तात्पुरतं भाडं तरी द्या, आणि आम्ही राहायला घर पण नाही, कामं पण नाही, कुठं जायचं त्यांना समजायला पाहिजे। कमीत कमी एक वर्ष होऊन गेलेलं आहे घरं पडून। बेळगावमध्ये पाटील मळ्यामध्ये इथे 12 ते 15 घरं पडलेले आहेत, त्याच्यात नुकसान भरपाई कुणाला पण मिळालेली नाही आहे। आणि भाडं देतो म्हणून सांगितले, भाडं पण कुणाला दिलेलं नाही आहे। सोमण्णा मंत्री येऊन सर्वे बघून सर्व सांगून गेले की तुमचं काय असेल ते आम्ही सर्व क्लिअर करतो म्हणून सांगितलेलं आहे। तरी पण ह्या गोष्टीला आता 7-8 महिने होऊन गेले, त्यांनी पण काही पण उपयोग नाही झालेला आहे। आणि आता आम्ही भाडोत्री घरात राहत आहेत, आता सध्याला गणेशपूरला जाऊन राहिलेलं आहे। आता परवा पाऊस आला तेव्हा पण पाणी फुल्ल पाटील मळ्यामध्ये भरलेलं होतं। आणि या शिवसेनेच्या वतीनं आम्हाला सर्व सहकार्य चाललेलं आहे, इथं आम्ही सर्व महिलांना बोलून आणून त्यांची समस्या सोडवायचा प्रयत्न केलेला आहे। तरी लवकरात लवकर आम्हाला गव्हर्नमेंटने सहकार्य करावे। इथल्या स्थानिक आमदारांनी वगैरे कोणी पण काही मदत केलेली नाही आहे, फक्त देतो दाखवतो एवढंच म्हणून आमच्या पायातल्या चपला झिजवून टाकलेल्या आहेत। आणि मराठी असल्यामुळे आमच्यावर अत्याचार चाललेला आहे। पावसाळ्यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून या संबंधित स्थानिक आमदारांना सूचित करून देखील कोणतीच कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली नाही। यामुळे पूरग्रस्तांकडून सरकार व स्थानिक आमदारांविरुद्ध आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे।